ओरिजिनल धोबी घाट जो होता जो आता महालक्ष्मीला आहे तो आधी सीएसटी स्टेशनच्या इकडे होता, पण हा एक मिनी धोबी घाट आहे. कळलं? आणि असे सात आठ छोटे छोटे धोबी घाट हे बाणगंगेमध्ये आहे. नक्की ही काय जागा आहे? ही खूप इंटरेस्टिंग जागा आहे, कारण मुंबईमध्ये दोन ठिकाणं खूप लोकांना माहिती आहेत. एक म्हणजे धोबी तलाव, तिकडे आता तलाव उरलाच नाही आणि धोबी पण नाही आहे तिकडे, कारण ते आता फक्त नाका उरला आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ती आहे धोबी घाट. ओरिजिनल धोबी घाट जो होता जो आता महालक्ष्मीला आहे तो आधी सीएसटी स्टेशनच्या इकडे होता. म्हणजे ऍक्च्युली प्लॅटफॉर्म नंबर 1 जिकडे आहे त्या एरियामध्ये असे हौद होते, ज्याच्यामध्ये धोबी कपडे धुवायचे कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांचे. म्हणजे स्टेशनच्या बाजूला स्टेशन नव्हतंच तेव्हा. अच्छा, स्टेशन बनायच्या आधी कळलं ना, तिकडे असे रांगेमध्ये होते आणि तिकडे धुवायचे. आणि मग जेव्हा स्टेशन वगैरे आलं वगैरे तेव्हा ते तिकडून हलवण्यात आलं आणि महालक्ष्मीला. तर इट इज कन्सिडर्ड जगातली सगळ्यात मोठी पब्लिक लाउंड्री आहे. खूप मोठी आहे. हा, 5 लाख कपडे रोज धुतले जातात असं म्हणतात तिकडे. 5 लाख? 5 लाख. पण हा, आणि म्हणजे नेहमी कोट का 500,000 क्लोथ्स असं खूपशा पुस्तकामध्ये, विदेशी पुस्तकांमध्ये वगैरे सांगितलं जातं. पण हा एक मिनी धोबी घाट आहे. कळलं ना? आणि असे सात आठ छोटे छोटे धोबी घाट हे बाणगंगेमध्ये आहे. एकाच ठिकाणी असं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि इकडे जे जो समाज धुतो धोबी यांची राहण्याची व्यवस्था आजूबाजूलाच आहे. तुम्ही बघाल की वेगवेगळ्या हौद आहेत. मध्ये एक अशी विहीर आहे, विहिरीतून पाणी काढलं जातं आणि बाजूला लाकडाचे असे जार्स आहेत सगळे, म्हणजे ज्याला वॉट्स म्हणतात ते कापलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कपडे भिजवून ठेवले जातात आणि समोर हौदामध्ये धुतले जातात. कधी कधी भिजवण्याकरता तुम्ही ह्या बाजूला बघाल तर इकडे जुने बाथटब्स आहेत जे लोकांनी टाकून दिलेले आहेत, त्या बाथटब इकडे आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कपडे भिजवलेले आहेत. पण माझ्या मते सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट जी इकडे आहे ते मेकॅनिकल ड्रायर्स आहेत. इकडे बघू शकाल तुम्ही की हा एक मेकॅनिकल ड्रायर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ओले कपडे घालतो. आता वॉशिंग मशीनमध्ये ड्राय होतात कपडे, पण हा मेकॅनिकल आहे. म्हणजे ऍक्च्युली ओले कपडे आत घालून ह्याच्यावरती असा क्रँकनी असा गोल 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 फिरवतात आणि मग तो गोल गोल जेव्हा जोराने फिरतो ते सगळं पाणी बाहेर पडतं. म्हणजे आता आपण म्हणतो ना की इको फ्रेंडली वगैरे वगैरे, हे इको फ्रेंडली आहे खरं. आणि हे लोकल डिझाईन आहे आणि हे इको फ्रेंडली आहे. दुसरी माणसाची मेहनत आहे इकडे. केवढं तरी त्या बाजूला एक आहे, या बाजूला आहे, तर तुम्ही असे त्यांचं हे बघू शकता. दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट आहे, इकडे चाप वापरले नाही आहेत कुठे. तुम्ही जर सगळे कपडे वाळत घातलेले पाहिले वरती एकही चाप नाही आहे, फक्त दोऱ्या अशा गुंडाळलेल्या आहेत. कळलं ना? त्याच्या जे पेच आहेत त्या पेचामध्ये अडकवलेले कॉलर्स आहेत, त्याच्यावरती फक्त हे होतं. म्हणजे कोणी चाप चोरी करू शकत नाही इकडून. खूप टाईट आहे. तेच इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात ना नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, तसं आहे. तर इकडे लोकल लोकांनी स्वतःचं डोकं वापरून मेकॅनिकल ड्रायर हे ते वगैरे गोष्टी वापरल्या आहेत. तर खूप इंटरेस्टिंग जागा आहे आणि आपण बाकीची बाणगंगा बघूया. चला चला. पंडित भातखंडे हे खूप महत्वाचे व्यक्तिमत्व होतं 19व्या शतकामध्ये. मुंबई करता नाही, पूर्ण भारताकरता. एवढ्या महत्वाचा माणूस, ह्याचं महत्व असं आहे की त्याचा जन्म मुंबईत झाला, त्या माणसाचा जन्म बाणगंगेत झाला आपण जिकडे आहोत. आणि पाठीजोचा उथारा दिसतोय हा,